माजी खासदार माधवराव पाटील यांचं आज नाशिक इथं निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. गेल्या 1.5 महिन्यांपासून त्यांच्यावर शहरातील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. माधवराव पाटील यांनी जनलक्ष्मी बँकेची स्थापना केली होती. माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते युनुस शेख यांचं आज सोलापूर इथं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. ताप आल्यामुळे त्यांना सोलापुरातल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी करण्यात आलेल्या चाचणीत त्यांचा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. आज सकाळी 10 वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.